न्यूज इंडिया ट्वेंटी नव्या पिढीचं नवं माध्यम आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमधून नाशिक मध्य मतदारसंघाचे उमेदवार मुशीर सय्यद यांच्या मतदारसंघात प्रचार नियोजन बैठक बहुजन आघाडीचे नाशिक पूर्व अमोल चंद्र मोरे माननीय रवी पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे सचिव माननीय वामन दादा गायकवाड यांनी कार्यकर्ते यांना संबोधित केले आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांनी नाशिक मध्यमधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मुशीर सय्यद यांना निवडून आणण्याची सुवर्णसंधी कार्यकर्ते यांना दिली आहे या संधीचं कार्यकर्ते यांनी सोनं करावं आपण सर्व कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे शिलेदार आहोत आणि ही निवडणूक पक्षासाठी लढवत आहोत हे लक्षात घेऊन प्रचार करावा उमेदवार मुशीर सय्यद यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की वंचित बहुजन आघाडीचे संघटन माझ्या मागे उभे केले याबद्दल मी माझे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो मी महाराष्ट्र राज्यात राजकारणात सक्रिय कार्यकर्ता असून दोन वेळेस नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून मला निवडून दिलेले आहे मनपा शिक्षण मंडळाचा सभापती म्हणून मी काम केलेले आहे महानगरपालिकेत मागास समाजाचा व अल्पसंख्यांकाचा आवाज उठवलेला आहे शहरात शांतता राखणे ही आपली प्राथमिकता असणार आदरणीय सुजात दादा आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अशोका मार्ग येथील जलसा लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे निवडणूक प्रचार समिती वंचित बहुजन आघाडीचे नेते मनपा माजी सभापती माननीय संजय भाऊ साबळे वरिष्ठ नेते दीपचंद दोंदे वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हाध्यक्ष माननीय उर्मिलाताई गायकवाड भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हाध्यक्ष माननीय प्रवीण बाबाचंद बागुल माननीय ताराचंद मोतीमल माननीय ॲडव्होकेट विनय कटारे माननीय समाधान चव्हाण माननीय दिलीप लिंगायत माननीय ज्ञानेश्वर वाहुळे माननीय अजय काळे माननीय दिलीप सावंत माननीय यश यांची निवडणूक प्रचार समिती गठीत करण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष माननीय विश्वनाथ चावदास भालेराव अजय काळे बाळासाहेब जाधव दीपक भंडारी कलम शहा अतुल शेळके दिग्विजय गांगुर्डे सूरज भालेराव मिहीर गजबे राहुल भदगे भारतीय बौद्ध महासभेचे चावदास आनंद भालेराव मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते बैठकीत उपस्थित होते श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाशजी यशवंतराव आंबेडकर साहेब यांचे सुदृढ शरीर स्वास्थ्यासाठी बैठकीत सद्भावना व्यक्त करण्यात आल्या वंचित बहुजन आघाडीची नाशिकमध्ये आणि शहर कार्यकारिणीची या ठिकाणी बैठक घेण्यात आली आणि ही बैठक निवडणुकीसंदर्भात आहे प्रकाश आंबेडकरजींनी आणि वंचित बहुजन वंचित आघाडीने मला जी उमेदवारी दिलेली आहे त्या अनुषंगाने आज <laughs> कसे काय निवडणुकीचे पुढे जायचं त्या स संदर्भातली आज ही महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी झाली आणि या बैठकीमध्ये पूर्वीची पूर्ण रणनीती ठरली गेली आहे आणि सगळे ब बहुजन वंचित आघाडीचे वरिष्ठ नेते माजी नगरसेवक आणि सगळेच या ठिकाणी सगळ्यांनी आपले मतं मांडले आणि रणनीती आमची ठरली आणि सगळ्यात पहिले आता पाच तारखेला स सात वाजता जलसा लॉन्समध्ये मोठा मेळावा घेऊन आमच्या उमेदवारी संदर्भात आणि प्रचारासंदर्भात एक मोठा मेढावा कार्यक्रम घेण्यात येण्याचा ठरवलं घेण्यात आला आणि आमची कमिटी तयार झाली की आमच्या पक्षाची लोकांनी कुठे कुठे रॅली कुठे कार्यक्रम घ्यायचे बूथवाईज कसं कार्यकर्त्यांचं सगळं संच तयार तयार करायचं आणि बा बाबडासाहेबांशी सभा घ्यायची आणि या निवडून कोणत्याही परिस्थितीत जिंकून यायचं याबद्दल सगळ्यांनी निर्धार घेतला आणि मला ज्या प्रकारे या लोकांनी सगळे पक्षाच्या लोकांनी समर्थन आणि जी मला ताकद दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि लवकरात लवकर आमचे सगळे बैठका सुरू होऊन एक कॉर्डिनेशन टीम आम्ही तयार केली प्रचाराची त्याच्या अनुषंगाने आम्ही टे वेळोवेळी बैठकी घेऊन पूर्व प्रचाराची पूर्ण यंत्रणा आणि प्रचाराची रूपरेषा ठरवून या निवडणुकीला आम्ही सामोरं जाऊ आणि आम्ही या निवडणुकीमध्ये जिंकून येऊ निवडणूक मध्य मतदारसंघातून निवडणुकीच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांची बैठक सुरू झालेली आहे या बैठकीत विविध विषयावर चर्चा झालेली आहे मध्य नाशिकमधून आम्हाला विजय होण्यासाठी कशा पद्धतीने रचना आखायची या संदर्भामध्ये या मीटिंगमध्ये चर्चा झालेली आहे पक्षाचे सगळे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ना नाशिकमध्ये हा मतदारसंघ आम्हाला सगळ्यांना सुपरिचित आहे कोणत्या भागातकडून कोणत्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते राहतात आमच्या वोटर किती याबद्दल चर्चा झालेली आहे आणि ही निवडणूक जिंकण्यासाठी काय रणनीती तयार करावी लागेल संदर्भात सगळ्या कार्यकर्त्यांचं मनोगत झालेलं आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने विश्वासाने उमेदवार निवडणीसाठी काय काय करावं लागेल संदर्भात स्वतःने ज सर्वांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि आम्ही आजच्या बैठकीमध्ये उमेदवार निवडून आणण्यासाठी जी काही यंत्रणा राबवायची त्या यंत्रणेच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा केलेली आहे आणि आजपासून आम्ही खऱ्या अर्थाने मुशीरबाई सय्यद यांच्या निवडणुकीच्या तयारीला लागलो आहेत या बैठकीसाठी आमच्या या भागातले माजी नगरसेवक साई समितीचे अध्यक्ष संजय भाऊ साबळे आमचे पक्षाचे दिग्गज नेते दिपचंद दोंदे आणि बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्रवीण बागूल त्यांचे सहकारी चौदास भालेराव आणि ते सगळे विभागातून कार्यकर्ते या ठिकाणी प्रचंड संख्येने जमलेले होते प्रत्येकाने ते मतं मांडले आणि अशा पद्धतीने युव रचना करण्याची ही सभा सर्वप्रथम या ठिकाणी संपन्न झाली आहे वंचित बहुजन आघाडी नाशिक मध्य विधानसभा या मतदारसंघातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ज्यांना उमेदवारी दिली त्यामुळे सगळ्यांच्या परिचयाचे लोकप्रिय नेते मुशीरबाई सय्यद यांच्या मध्य विधानसभेच्या अनुषंगानं आज त्यांच्या कार्यालयामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण बैठक वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा आणि सर्व मित्र परिवाराची बैठक आयोजित झाली मला अतिशय आनंद होतो आहे की उमेदवारी घोषित झाल्यानंतर मुशीरभाई सय्यद यांची लोकप्रियता त्यांची वंचित बहुजन आघाडीशी असणारी बांधिलकी हे अतिशय महत्त्वपूर्ण वळणावर आहे आणि मतदारसंघाचा विचार जर करता तर या बैठकीमध्ये सगळ्यांनीच घोषित केलेलं आहे की मुशीरभाई सय्यद यांचा विजय जवळजवळ निश्चित आहे या बैठकीमध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की मतदारसंघाच्या अनुषंगानं जी काही कामं असतील मग त्यामध्ये चौकसभा असेल बैठकांच्या माध्यमातून लोकांचा जनसंपर्क असेल जो नवीन मतदार या मतदारसंघामध्ये आता जोडलेला आहे त्याच्यासाठी काही योजना असतील या सगळ्या बाबींवर महत्त्वपूर्ण चर्चा इथं झालेली आहे एकंदरीत निवडणुकीची काय जी व्यूहरचना आहे ती या पहिल्या बैठकीमध्ये मुशीरबाई सय्यद यांच्या बाजूने सगळ्यांनी मांडलेली आहे